परत लागला ना? बेसमेंट आली म्हणून गुड लागला गुड. तीन लागले, तीन सलग. गुड, चार लागले सलग. नमस्कार, मी ओंकार उतेकर, रायगड पोलादपूर तालुक्यातला मी एक रहिवासी. मला माझं सिलेक्शन जे आहे आपल्याला सर्वांना सांगण्यात अत्यानंद होत आहे की माझं सिलेक्शन आंतरराष्ट्रीय गोफन स्तरावर झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय गोफन स्तरावर ही जी मॅच जी आहे ती स्पेनमध्ये होणार आहे. स्पेन येथील इब्जा राज्यामध्ये गोफन ही वर्ल्ड कप होणार आहे. स्पेन या देशामध्ये त्यांचा देखील हा पारंपरिक खेळ आहे. जसं शिवाजी महाराजांच्या काळात गोफणीच्या जोरावर आपण युद्ध जिंकलेली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवर उभे राहून मावळे गोफणीच्या सहाय्याने किल्ल्यांचं रक्षण करत असत आणि शत्रू सैन्याला दगडांच्या सहाय्याने रक्तबंबाळ करत असत. तर हा जो खेळ आहे तो गोफण हा जो खेळ होता तो स्पेनमध्ये देखील खेळला जात असे. तर स्पेनमध्ये या नॅशनल लेवलवर खेळला जात असे. त्यानंतर मग हा इंटरनॅशनल पातळीवर त्यांनी मागील 2 वर्षापासून घेऊन आलेले आहेत. आता हा सेकंड वर्ल्ड कप आहे. या वर्ल्ड कपमध्ये या टीममध्ये 14 जणांचं सिलेक्शन झालेले आहेत. त्या 14 जणांमध्ये भारतातून मी जाणार आहे. भारताचे 14 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्या 14 जणांमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. गोफण हा जो खेळ आहे तो ऐतिहासिक आणि पारंपरिक खेळ आहे. शेताच्या बांधावर उभं राहून देखील आपल्या शेतीचं संरक्षण करण्यासाठी गोफण वापरली जात असे. आज हा जो खेळ आहे तो पारंपरिक युद्धकला असल्यामुळे मी एक शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर देखील चालवतो. माझं मी यामध्ये पारंगत देखील आहे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या कित्येक शाळांमध्ये मी प्रशिक्षण शिबिर देखील चालवत असतो. तर त्याच संदर्भात माझं एक कुंडली कचाले सर म्हणून आहेत पुण्यातले, त्यांच्याशी माझं गोफण या खेळाबद्दल चर्चा झाली. त्यानंतर मग ते म्हटले की आपला हा जो खेळ जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो स्पेनमध्ये, तर तुम्ही यामध्ये सहभाग घेण्यात इच्छुक असाल तर मग माझ्याशी नक्की संपर्क साधा. त्यानुसार मग मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर मग तिथून तिथे सिलेक्शन देखील झालं राज्यस्तरावर. त्यानंतर मग आपलं आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील माझं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे. आता पूर्णपणे वेळ जो आहे तो गोफण या खेळावर मी फोकस करून आता आपल्या भारतासाठी मेडल आणण्याचं माझं खूप मोठी इच्छा आहे.